द्रव्याचे कण हे एकमेकांना स्वतः कडे आकर्षितात आणि द्रव्याचे कण हे अतिसूक्ष्म असतात. तर आज आपण शिकणार आहोत अशा या द्रव्याच्या अवस्था. तर द्रव्याच्या मुख्य तीन अवस्था असतात. द्रव्याच्या अवस्था मदतीने मोजून घेतलेले आहे आणि 250 ml पाणी
आहे तो ज्या आकाराच्या पात्रामध्ये त्याला टाकण्यात येत असतो तर त्या आकाराचा जो आकार आहे पाणी हा प्राप्त करत असतो. याचा अर्थ की जो प्रवाही पदार्थ आहे प्रवाही पदार्थाला निश्चित आकार नसतो परंतु त्याला ज्या आकाराच्या पात्रामध्ये टाकण्यात येतो तर त्या प्रकारचा जो आकार आहे तर तो प्राप्त करत असतो. तसेच पाण्याला निश्चित आकारमान असते. तसेच बघा जे पाणी आहे तर पाण्यामध्ये प्रसरणतेचा गुणधर्म असतो. मग आपण पाण्याचे वेगवेगळे उदाहरणं म्हणाल की पाणी दूध त्याचप्रमाणे तेल तर हे जे उदाहरणं आहेत हे जे प्रवाहीचे जे वेगवेगळे पदार्थ आहेत तर यांचा जो गुणधर्म आहे तर तो वेगवेगळा असतो. तर बघा की जे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांचा उपयोग वनस्पती आणि जे जलचर प्राणी आहेत तर ते करत असतात. याचा अर्थ की घन आणि प्रवाही हे प्रवाही मध्ये पसार होत असतात. तसेच बघा की प्रत्येक सजीवाला श्वसनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. मग यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की घन प्रवाही आणि वायू हे तीनही पदार्थ प्रवाही मध्ये पसरण होत असतात. जो प्रवाही पदार्थ आहे तर प्रवाही पदार्थाचा जो प्रसरणचा जो दर आहे तो घनपेक्षा अधिक असतो. तसेच जो प्रवाही पदार्थ आहे तर त्याचे जे कण आहे स्वतंत्रपणे घनाच्या तुलनेत वेगाने गती करत असतात. का? कारण प्रवाहीच्या कणातील जे आकर्षण बळ आहे तर ते घनाच्या तुलनेत कमी आहे. म्हणून प्रवाहीचा पसरण दर हा घनापेक्षा अधिक आहे. कारण घन घनातील जे आंतरांगीय आकर्षण बळ आहे तर ते अधिक आहे. तसेच बघा यांचे आपण घनाच्या तुलनेत प्रवाहीचे जे गुणधर्म आहोत घनाच्या तुलनेत प्रवाहीचे जे गुणधर्म आहे तर ते आपण पाहणार आहोत की घनाच्या तुलनेत प्रवाहीचे गुणधर्म जो घन पदार्थ असतो तर त्याचा जो आकार आहे तर तो निश्चित असतो. प्रवाहीचा जो आकार आहे तर तो अनिश्चित असतो. त्याला ज्या आकाराच्या पात्रात टाकण्यात येतो त्या पात्राचा जो आकार आहे तो प्रवाही धारण करत असतो. म्हणजे प्रवाहीचा जो आकार आहे तर तो अनिश्चित असतो. तसेच बघा आकार जो घन पदार्थ असतो घन पदार्थाला निश्चित आकारमान असते. घन पदार्थाचे जे आकारमान आहे ते निश्चित असते. प्रवाहीचे आकारमान देखील निश्चित असते. आकारमान निश्चित असते. तर आपण तिसरा गुणधर्म बघू प्रसरणता. तर जी प्रसरणता आहे तर ती घनाची कमी असते. प्रसरणता कमी असते. प्रवाहीची जी प्रसरण क्षमता आहे तर ती घनापेक्षा जास्त असते आणि वायूपेक्षा कमी असते. तर प्रसरण दर प्रवाहीची घनापेक्षा जास्त आणि वायूपेक्षा म्हणजे प्रवाहीची प्रसरण क्षमता ही घनापेक्षा जास्त आणि वायूपेक्षा कमी. तर दाबनीयता जो प्रवाही पदार्थ आहे त्याच्याबद्दल आपण
तर त्याच्या आकारात बदल होत नाही, म्हणजे तो अदाबनीय आहे। अदाबनीय आहे, अदाबनीय आहे। तसे जो द्रवणीय पदार्थ आहे तो अंशी दाबनीय आहे। अंशी दाबनीय आहे। तसे बघा आंतरांगीय बळ, आंतरांगीय बळ, तर जे आंतरांगीय बळ आहे ते घनाचे सर्वाधिक आहे। आंतरांगीय बळ घन पदार्थाचे प्रवाही आणि वायू या दोघांपेक्षा कसे आहे, जास्त आहे। म्हणजे घन पदार्थाचे आंतर आण्विक बळ घन पदार्थाचे आंतर आण्विक बळ अंतर अण्विक बळ सर्वाधिक आहे। म्हणजे घन पदार्थाच्या आकारातील आकर्षण बळ हे प्रवाही आणि वायूपेक्षा जास्त आहे, आणि प्रवाहीचे आंतरांगीय बळ जे आहे तर ते घनापेक्षा कमी आणि वायूपेक्षा जास्त। तर प्रवाहीचे आंतरांगीय आंतरांगीय बळ हे घनापेक्षा कमी आणि वायूपेक्षा जास्त। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण द्रव्याच्या ज्या मुख्य तीन अवस्था होत्या, घन, प्रवाही आणि वायू, त्यापैकी आपण दोन अवस्थांचा अभ्यास केला की घन आणि प्रवाही।